औसा तालुक्यातील सेलूमधील ग्रामस्थांची पाण्याअभावी मोठी अडचण झाली. स्वातंत्र्यापासून या गावात नळ योजनाच राबवली गेली नाही, त्यामुळे कायमस्वरूपी नळ योजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात सेलू या गावात पुरेसा पाणीसाठा असतानाही ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत गावात एकही नळ योजना सुरू झाली नाही, त्यामुळे गावात नळाद्वारे पाणी पुरवठाच होत नाही. तलावातून एका पाईपलाईनद्वारे या विहिरीत पाणी सोडलं जातं. हे पाणी ग्रामस्थांना अपुरं असून आणि विहिरीत पडल्यानंतर पाणी पिण्यायोग्य राहत नाही, त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी अशी भटकंती करावी लागते. मतदानला एवढा येऊ लागला आता कशाच सोय नाही आम्हाला. किती किती लागतं कसं भरता पडेल? आम्ही 4 रोजाला 8 रोजाला एवढं भरलेलं उन्हात. हापशाच अधिक लोकवस्ती असलेल्या या गावात एकही नळ नाही, तर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत देखील विशेष लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. बऱ्याच दिवसापासून आमच्या इथं भारत निर्माण योजनेतून पाण्याची योजना झाली होती, त्यात एक टाकी बांधली होती, टाकीतून नळ योजना केली होती, पण ती नळ योजना फेल गेली. तेव्हापासून आमच्या गावामध्ये कुठलीही पाण्याची योजना झालेली नाही. आजही आम्ही लातूरपासून 12 किलोमीटर, औशापासून 9 किलोमीटर, दोन्ही तालुका आणि जिल्ह्याच्या मध्ये असूनसुद्धा आमच्या गावात कधीही पाणी नळानं आलेलं नाही. याविषयी गावाचे सरपंच आणि उपसरपंच यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत, तर स्थानिक नेत्यांचंही या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.